देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका यांच्यासह 13 जणांचा बुधवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण देशभर शोककळा पसरली आहे. भारतीय हवाई दलाचे MI-17 हेलिकॉप्टर बुधवारी तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर जवळ क्रॅश झाले. त्यात सीडीएस जनरल बिपिन रावत यांची पत्नी आणि 13 जणांना जीव गमवावा लागला. यानंतर संपूर्ण देशासहित मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी शहरात जनरल बिपिन रावत यांना विनम्र श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. धारणी माजी सैनिक संघटनेकडून सदर श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन शहरातील बसस्थानक परिसरात करण्यात आले होते. याप्रसंगी मेळघाटचे लोकप्रिय आमदार राजकुमार पटेल, प्रभागीय उपविभागीय अधिकारी संदीप अपार, पोलीस उपविभागीय अधिकारी गौर हसन, पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, गटविकास अधिकारी महेश पाटील, रोहित पटेल, सुनील चौथमल, मन्नालाल दालशिंबे व सर्व माजी सैनिक प्रामुख्याने उपस्थित होते. जनरल बिपिन रावत यांच्या प्रतिमेवर फुल हार चढवून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांनी जनरल बिपिन रावत यांच्या धाडसी देशसेवेला सलाम करीत अत्यंत भावुक मनाने श्रद्धांजली अर्पित करून आपले मनोगत व्यक्त केले. या श्रद्धांजली कार्यक्रमाला शहरातील शेकडो प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित होते. संपूर्ण मेळघाट वासियांकडून जनरल बिपिन रावत या वीर योद्धास विनम्र श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. तस्मिन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.